Anna? Anna? Sao? Sao vậy? Nana? Maka, आठवतं अजून तो दिवस. लहान होते मी. मका हात धरून या वाड्यात आणलंय तुम्ही. तुम्ही सांगितलास ता काम केलंय. कधी नाही म्हटलं नाही कशाक मी. अण्णांच्या वांगडा सावलीसारखं राहिलंय मी. या घरासाठी आयुष्यभर चाकरी केली. या घरासाठी अण्णांनी सांगितल्याली मनात मुडते पण पाडले. जी वाच्यता खही नाही केली. नाना नाना आता ह्या सगळ्या माझ्या अंगा गेला हो. माझो संशयला पोलीस अंका चौकशी करतात. मका काय सांगू आणि काय नाही कळत नाही मका. नाना मी काय करू. नाना बोला ना तुम्ही काय करू मी. नाना सांगा ना मका मी काय करू. मका काय पण कळलं की नाही हो. नाना नाना सर सर तुम्ही या वाड्याचा परिसर तळघर आहे असं सांगितलं. कुठे आहे ते तळघर? हो दाखवतो चल. असाच लावू ना. आता काय करायचं? आता पण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा हे सगळं. मी तू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसत. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तू आता हे जे काही करतोय ना म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहिती. रिसीव्ह कर ना. अगं बघ
कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते माला करतील. अबर पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होत. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.